विद्यार्थी मित्रांनो, इथे फळ्यावर तुमच्या समोर काही वेगळ्या वेगळ्या आकाराच्या रंगीत पट्ट्या आहेत, बरोबर आहे का? याचं निरीक्षण करा बरं, आणि तुम्ही नोंदवलेलं निरीक्षण तुमच्या बालकांना देखील सांगा. ह्या पट्ट्यांचे निरीक्षण करताना आता मला ही गोष्ट सांगा, ह्या सर्व पट्ट्या एका आकाराच्या आहेत का? नाही. अगदी बरोबर, ह्या सर्व पट्ट्या एका आकाराच्या नाही. काही पट्ट्या लांब आहेत, काही पट्ट्या आखूड आहेत. हे आपलं निरीक्षण आता झालेलं आहे. आता पुढची पायरी आहे की आपल्याला सर्वात आखूड पट्टी शोधायची आहे आणि तिच्या समोर एक क्रमांक लिहायचा आहे. चला शोधूया. ही आहे सगळ्यात आखूड पट्टी, त्याच्या समोर आपण लिहूया ए. तर मग ही आहे आपली सगळ्यात आखूड अशी रंगीत पट्टी. चला आता शोधूया ह्या आखूड पट्टीपेक्षा थोडीशी लांब अशी पट्टी. चला शोधूया. ही आहे का? हो, बरोबर ही आहे. त्याच्यामुळे आता आपण हिला हिच्या नंतरचा क्रमांक देऊया. हिला आपण दिला आहे एक, म्हणून हिला आपण देणार दोन. हा लिहिला त्याच्या समोर दोन. आता मित्रांनो, ही जी आपली रंगीत पट्टी आहे जी आखूड तिच्यापेक्षा लांब आणि आता त्याच्यापेक्षा लांब रंगीत पट्टी आपल्याला शोधायची आहे. चला पुन्हा बघूया. ही आहे का? नाही. ही आहे का? हो. ही ह्या दोघींपेक्षा लांब पट्टी आहे, म्हणून आपल्याला हिला तीन क्रमांक द्यायचा आहे. हा लिहिला आपण तिच्या समोर तीन. आता मित्रांनो, सगळ्यात लांब अशी पट्टी आपल्याला शोधायची आहे. या चारीमध्ये सगळ्यात लांब पट्टी आहे ही, आणि ही एकच शेवटी उरलेली आहे, म्हणून आपण तिला नंबर देऊया चार. ह्या पद्धतीने आपण ह्या सर्व पट्ट्यांचा चढता क्रम लावून घेतलेला आहे. तुम्ही देखील आपल्या घरातील विविध वस्तू घ्या, उदाहरणार्थ पेन्सिल घ्या, खडू घ्या, ह्या सर्व वस्तू अशा एकत्र करा, त्यांच्या लांबीनुसार त्यांना क्रमवारी द्या आणि लावताना त्यांचा चढता क्रम लावा. आखूड त्यापेक्षा लांब, त्याच्यापेक्षा लांब आणि सगळ्यात लांब, ह्या पद्धतीने.